डेटवर गेली होतीस ना पावसाळी रोमॅन्टिक डेट हा मग अशी मॅडम बद्दल तुम्ही मला सांगितलंच नाही काय ग्लुकोज अरे किती लोचट असावा एका माणसाने काय लिमिट पण तुमचं काय तुमची मैत्री पक्की झाली की नाही खूप छान मैत्री झाली आमच्या मला खूप आवडतं त्यांच्याशी बोलायला त्यांच्या बरोबर वेळ घालवायला अगं मग कम्प्लीट पॅकेज मिळालंय असं म्हण ना अहो दादा लव्हशिपचं काय काय बोलले त्या कॅम्पवाल्या मॅडम हा अरे लव्हशिप का फेलोशिप किंवा इंटर्नशिप सारखी वाटली का तुला म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही त्यांना काहीच विचारलं नाही बरोबर अरे असं कसं विचारू तिच्या मनात काय ते मला काय माहित तसं आमच्यात काहीच बोलणं झालेलं नाहीये म्हणजे तुझ्या मनात आहे ना तो म्हातारा शर्मा हॉस्पिटल मधलं गायब झालं काय नीट बघितलं का सगळीकडे आधी सगळीकडे बघितलं तुम्ही तुमच्या मनातलं सगळं शेअर करता ना माझ्या बरोबर मग हे नाही सांगावं असं वाटलं मला सारखं सारखं तुला किती त्रास द्यायचा मला कधीतरी तुमच्या बोलण्याचा त्रास झालाय मी बोलले असं तुम्हाला अंकल प्लीज रडू नका प्लीज प्लीज हा शांत व्हा अजिबात रडायचं नाही रडायचं हा आज माझ्यामुळे तुला किती ऐकून घ्यावं लागलं अंकल असं काहीही नाहीये असं सतत का बोलताय तुम्ही मी तुम्हाला फक्त अंकल म्हणत नाही तर मानते सुद्धा हो खरंच आणि आज त्याच हक्काने मी तुम्हाला बजावते पुन्हा असं काहीही करायचं नाही कळलं तुमच्या मुलांना नको असाल अंकल तुम्ही पण आम्हाला हवे आहात ना हो आम्हाला तुम्ही हवे आहात अंजली मॅडम यशस्वी सरांनी बोलवले काय अंकल इमोशनल केलं ना तुम्ही हे बघा आता कसलाही विचार करायचा नाही फक्त आराम करायचा आणि काहीही लागलं काहीही तर मी आहे मला कसलाही त्रास होत नाही कळलं गुड डोळ्यातून पाणी नाही काढायचं चला आराम कर आणि त्यांचं चांगलं ट्युनिंग आहे म्हणून विचारतोय सर मी फ्रँकली सांगू का सर मला असं वाटत की त्यांना डिस्चार्ज द्यायला हवा बट देन आय ऑल्सो नो की त्यांना डिस्चार्ज देऊन ते बिचारे जातील तरी कुठे कारण त्यांच्या घरचे मला असं वाटतंय की आपण त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू शकतो सर पण मग आपण जर आपल्या हॉस्पिटलमधून त्यांना शिफ्ट करून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर आपल्या हॉस्पिटलचं नाव खराब होण्याची सुद्धा शक्यता आहे ना येस ते आहेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुसाईड वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर सगळाच प्रॉब्लेम अँड ही इज डिप्रेस्ड ही कॅन डू दॅट एक्झॅक्टली सर मला सुद्धा तीच भीती वाटते मग ह्यावर काहीतरी सोल्युशन काढलंच पाहिजे ते कळत नाहीये का मला पण करायचं काय सर ह्यावर एक काम कर तुम्ही ठरवा काय सर मी काय निर्णय घेणार तुम्हाला वाटतंय ना लवकरात लवकर निर्णय घेतला गेला पाहिजे तुमचं आणि त्यांचं ट्युनिंग चांगलं आहे ना मग काढा काय ते सोल्युशन मला काय माहित नाही त्यांना घरी पाठवा किंवा आणखी कुठे जस्ट गेट इट डन नाऊ इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी येऊ मी प्लीज ती विचित्र परिस्थिती झाली आहे ना आपण शर्मा अंकलना आपलं मानतो पण ते इथे राहू शकत नाही आणि त्यांच्या घरच्यांना ते नकोसे झाले तरी सुद्धा शर्मा अंकलना तिथलीच ओढ लागली आहे हो पण मॅडम हे साहजिक आहे ना खरंय पण मग आता काय करायचं
हे ऐक ना, आपण त्यांना चांगल्या वृद्धाश्रमात पाठवलं तर? नाही 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 चालणार. अरे ऑलरेडी शर्मा अंकल एवढे डिप्रेस्ड आहेत, उलट मला तर भीती वाटते की अशा ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं म्हणजे. नको. एक मिनिट एक मिनिट. नथिंग डू, सरळ त्यांच्या घरच्यांना फोन करू आणि सांगून टाकूया की ते जर शर्मा अंकलना घ्यायला आले नाहीत ना तर आपण त्यांना डिस्चार्ज देणार. मग ते कुठे जातील, ते काय करतील, त्यांचं काय बरं वाईट होईल ना, त्याची जबाबदारी आपली नाही. अनु, हे बरोबर नाहीये. हॉस्पिटलमध्ये कुठलाही पेशंट आला की त्याची जबाबदारी फक्त हॉस्पिटलची असते, असं नाही म्हणून कसं चालेल? म्हणजे काय? त्यांच्या घरच्यांनी त्यांची जबाबदारी टाकून द्यायची आणि मग आपण त्यांच्या जबाबदारीची माळ जपत बसायची का? मॅडम, मला एक सुचलंय. आपण शर्मा अंकलच्या घरच्यांना कॉल करून सांगू अंकलनी सुसाईड केले, मग तर येतील ना इथे आणि आली की त्यांना इतकं ऐकवायचं की त्यांनी जे काही केलं ना त्याची लाज वाटायला हवी त्यांना. हे जरा डुएबल वाटत. हा, असं केल्याने काय होईल माहितीये का? शर्मा अंकलच्या घरच्यांना त्यांना घेऊन जाण्याशिवाय दुसरा कुठला ऑप्शनच उरणार नाही. हे असं खोटं बोलून त्यांच्या घरच्यांना इथे बोलून घेणं मला तरी पटत नाही. आणि उद्या जर का त्यांच्या घरच्यांना हे कळलं आणि ते उलटून आपल्यावरच रागावले तर? एक मिनिट एक मिनिट, मला ना एकदम भारी सुचलंय. काय? आपण काय करूया, आपण त्यांच्या घरच्यांना फोन करू आणि त्यांना सांगू जर तुम्ही शर्मा अंकलना घ्यायला नाही आलात तर ते आपलं व्हील बदलते. कसं आहे? नाही साहेब. अरे मेंदू कोणाच आहे? नाही यार, पण असं केल्याने सुद्धा ते जर कन्व्हिन्स नाही झाले तर? नाही, पण ही सुद्धा एक पॉसिबिलिटी आहेच ना. पण मग अशाने काहीच मार्ग निघणार नाही. एक मिनिट एक मिनिट, आपण आता काय नको करूया, सगळे आपापल्या कामाला जाऊ आणि लंच ब्रेक मध्ये पुन्हा भेटू, बघू तोपर्यंत कोणाला काय सुचतंय. कसे? ठीक आहे, बघूया काय सुचतंय ते. ठीक आहे, चला चला चला. अंकलना घरी जायची इच्छा आहे पण त्यांची मुलंच तयार नसतील तर काय करायचं? कसं पटवून द्यायचं त्यांना? मला ना आता शर्मा अंकलची दया लागली. अशी वेळ ना कोणा दुश्मनावर पण नको येऊ दे. देव त्यांच्या मुलांना सद्बुद्धी देव आणि ते लवकर त्यांना इकडून घेऊन जाऊन दे बाबा. खरं बोललास रे, पण एक्झॅक्टली काय केल्याने त्यांची मुलं येऊन त्यांना घेऊन जातील ना हेच कळत नाही. माझा पण मेंदू चालत नाही ना. हे अंजली, पण आपल्याला लवकरात लवकर सोल्युशन काढायला पाहिजे. आय नो, पण काय हे सुचतच नाहीये. ऐक ना, आपण जर का त्यांच्या मुलांना फोन करून त्यांच्याशी बोलून त्यांना इथे बोलवलं तर? नाही ना अंजली, अगं तेवढे अधिकार नाहीयेत आपल्याला, आपण पुढलो इंटर्न. आय नो यार, तेही आहेच. एकदा ती मुलं इकडे आली ना मग पुढे काय करायचं ते बरोबर मला माहिती. अजूनपर्यंत तर आली नाही, अशी अचानक कशी काय येतील ती?
बाप्पा आता तूच काय तो मार्ग दाखव बाबा. खरंच काहीतरी मार्ग दाखव. हॅलो सर बोला. हॅलो अंजलीना, कशी आहेस? बिझी आहेस का? मी सहजच फोन केला. नाही तशी बिझी नाहीये, फक्त थोडी जरा विचारत आहे. काय कसला विचार करताय अंजली मॅडम? सर आमच्या हॉस्पिटलमध्ये शर्मा अंकल आहेत ना, आज त्यांना इथे राहून एक महिना झालाय, पण तरी सुद्धा त्यांची मुलं त्यांना घ्यायला येत नाही. खूप कंटाळलेत ते बिचारे इथे राहून राहून. शर्मा अंकल, तू सांगितलं होतं त्यांच्याबद्दल, आठवतंय मला. हो, आणि आता यशस्वी सरांनी ही जबाबदारी मला दिली आहे. काय निर्णय घ्यायचा हा मी घ्यायचा आहे असं सांगितलं. हो ग्रेट. नाही सर, उलट खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यामुळे मला आता कळत नाही की एक्झॅक्टली काय करायचं. बिचारे शर्मा अंकल सुद्धा डिप्रेस झालेत, कळतच नाहीये काय निर्णय घ्यावा. खूप कन्फ्युजन आहे सर, काहीच सोल्युशन मिळत नाही. सोल्युशन गुगली टाका त्यांच्या मुलांना. गुगली? येस. म्हणजे त्यांच्या मुलांना सगळं उलट सांगायचं, म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांची किती काळजी घेताय, इतके पैसे खर्च करून इतकी मोठी ट्रीटमेंट करताय वगैरे वगैरे वगैरे. आणि म्हणून त्यांची मुलाखत पेपर्स मध्ये आणि टीव्हीवर दाखवणार. नाही नाही, पण हे सगळं जर का त्यांच्या मुलांना खरं वाटलं नाही तर? ती मुलं या जगातली सगळ्यात आदर्श मुलं आहेत, अगदी श्रावण बाळ आहेत, हे त्यांना कन्व्हिन्स करायचं. आणि हे कन्व्हिन्स करण्याचं काम फक्त तुमचं आहे. काही करून त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलवा. एकदा ते हॉस्पिटलमध्ये आले की त्यांना असं वागवा की ते स्वतःच शर्मा अंकलला घेऊन गेले पाहिजे. अगदी लाज वाटायला हवी त्यांना त्यांची. पण जर त्यांची मुलं म्हणाली की आम्हाला मीडियावर यायचंच नाहीये तर मग? हा, जर त्यांनी सरळ असं सांगितलं तर मग काहीच करता येणार नाही, बट स्टील वी कॅन ट्राय. पण ऍक्च्युली तुम्ही जे काही सोल्युशन दिले त्यावर मी सुद्धा करते विचार. ओके, बाय बाय. या, ओके, बाय. अरे यार, लंच ब्रेक झाला, टी टाइम व्हायची वेळ आली, तरी तुमच्या पैकी कोणाच्याच मेंदूला काही सुचत नाही. काय फालतूगिरी? तुझ्या मेंदूला काही सुचलंय का? नाही, तस मला सुद्धा काही सुचलं नाहीये. मग कशाला ना एवढा तोंडाचा पट्टा चालवत बसायचं? ए, तू गप्पते का? तू गप्पा बसतो का? ऐका ना, मी खूप मस्त प्लॅन आहे माझ्याकडे. हा, फक्त यशस्वी सरांची परमिशन मिळाली की मग आपण कामाला लागूया. एक मिनिट, पण प्लॅन काय आहे? ओके, मॅडम सॉलिड प्लॅन आहे हा. बर, प्लॅन छानच आहे, म्हणजे खरंच छान आहे प्लॅन. पण हा तुला सुचलाय अंजली की दुसऱ्या कोणीतरी सुचवलं वगैरे? ए अनु, ती आहे ना तुझ्यापेक्षा खूप हुशार आहे, तिला सुचला असेल. मग विचार ना अंजलीला, सांग अंजली. ए अंजली, तू सांग कोणाला सुचलंय? कोणाला सुचलंय हे थोडी महत्वाचं आहे, त्यापेक्षा प्लॅन कसा आहे हे जास्त महत्वाचं आहे. हो की नाही? कसा आहे प्लॅन? म्हटलं ना तुझ्यापेक्षा हुशार आहे. तू गप्पा बसतो का? तुला एकतर काही माहिती नाही. तू आहे ना पुढे पुढे. मी काय म्हणते ऐका ना, चला ना आता आपण तयारीला लागूया. एक मिनिट, एक मिनिट. एवढं सगळं करून पण शर्मा अंकलची मुलं गेंड्याच्या कातडीची निघाली तर? शिंकली माशी, आता कोण निगेटिव्ह बोलतय? हा,
नाही, पण मॅडम ते म्हणतात ते बरोबर आहे. त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण विचार करायला पाहिजे. आशा काकू, प्रत्येक प्लॅन मध्ये काही ना काहीतरी नेगेटिव्ह पॉइंट असणारच ना. आपला विचार चांगला आहे ना, मग बाप्पा पण आहे आपल्या बरोबर, डोंट वरी. मग गाईज लेट्स डू इट. गणपती बाप्पा मोर. हे का यांना डिस्चार्ज द्यायचं होतं ना? नाही सर, उद्या द्यायचं ठरलंय. वेळच्या वेळी तपासणी करायला यायला लागेल. आणि आता काळजी घ्या जरा. हो सर. अनुराधा जरा एक मिनिट, काम होत. यस सर. हे जे शर्माचं प्रकरण अंजलीला हँडल करायला सांगितलं यशनी, त्याबद्दल तिने काही विचार केलाय का? म्हणजे तिच्या डोक्यात काही कल्पना आहे का? तुला काही आयडिया? सर, शर्मा अंकलच्या मुलांना लाज वाटेल असा एखादा प्लॅन सांगितलाय खरं तिने. म्हणजे शर्मा अंकलची मुलं त्यांची खूप काळजी घेतात, या संदर्भात त्यांची एक खास मुलाखत घेण्यात येणार आहे असं त्यांच्या मुलांना सांगायचं. यांनी काय होणार? सर, निदान लाजे खातर तरी घेऊन जातील नाही वडिलांना? ओके ओके, ठीक आहे, तू तुझ्या कामाला जा. ओके सर. काय मूर्खपणा आहे. या असल्या भंपक कल्पना फक्त अंजलीच्याच डोक्यात येऊ शकतात ना. चांगलीच फसली आता ती. आता बघा मी काय करतो. आपण काही कष्ट करायचे नाहीत, फक्त मजा बघायची. म्हणजे? म्हणजे या अंजलीच्या कल्पनेला यश नक्की परवानगी देणार नाही, आपण फक्त मजा बघायची. तुम्ही मजा बघा, बाकीचं मी बघ. मला हे नाही पटत आहे. शर्मांच्या मुलाला स्वतःची लाज वाटावी म्हणून आपण काय करायचं हे सगळं? सर, पण आपण एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? कदाचित यांनी जे घडेल ते चांगलंच घडेल. वी आर डॉक्टर्स. हे सगळं करून. सर, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय, पण मला असं वाटतं आपण डॉक्टर्स म्हणून सगळ्यात आधी आपल्या पेशंटचाच विचार करायला हवा ना. आणि तुम्हाला शर्मा अंकल नको येत नाही इथे. नाही, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. मला माहिती आहे आज एक महिना होऊन सुद्धा ते बिचारे इथेच आहेत. बरे झालेत तरी सुद्धा त्यांची मुलं त्यांना इथे घ्यायला येत नाहीयेत. सर, इतकं सोपं नसतं हे सगळं. सर, आपण हा एक शेवटचा प्रयत्न करून बघूया ना. जर ह्यानी फायदा नाही झाला ना, तर नुकसान सुद्धा होणार नाही याची जबाबदारी माझी. सर, आय प्रॉमिस. सर प्लीज. अति नाही होणार आहे. मला माहितीये सर, पण सर एक शेवटचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. सर, सर कदाचित यांनी फायदाच होईल. सर, शर्मा अंकलची मुलं जे काही करतायत ते सुद्धा अतिच आहे हे पटतंय ना तुम्हाला. मग सर प्लीज हे करून बघूया ना, बघूया ना काय होत. लेट्स ट्राय आउट. यश, यश, अरे काय ऐकतोय मी? हे आपण सगळं का करायचं? सप्रे, ऍक्च्युली मलाही हे पटत नाही. पण मी असं ठरवलंय की एकदा यांच्या विचाराने करून बघूया काही होतंय. आणि हे सगळं करून सुद्धा त्या मुलावर काही परिणाम नाही झाला तर? आपण प्रयत्न केले याचं समाधान तरी असेल आपल्याला. फक्त एक काम करा, शर्मांच्या मुलाला याची काही आयडिया येऊ देऊ नका. नाही नाही, तसं काही होणार नाही. यू डोंट वरी. सर, थँक्यू सो मच.